सगळेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको हे आंदोलन करण्यात आलं. या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात राजमाता जिजाऊ चौक इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मात्र या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना पाहायला मिळते. ही चर्चा या आंदोलनाची नसून आंदोलनात सहभागी झालेल्या एका नवरदेवाची आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनात चक्क एक नवरदेव आपल्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलून सहभागी झाला होता. प्रतीक पाटील असं या नवरदेवाचं नाव असून त्याने लग्नाच्या पोशाखातच रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केलंय. सध्या या आंदोलनाची मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझं दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता लग्न होतं, पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे. नवरी मंडपात वाट बघत आहे, परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे. दुपारी 1 वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्न मंडपात जाणार आहे. जसं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल. काय सांगाल, लग्नासारखे शुभ प्रसंग आहे तरी देखील तुम्ही रस्त्यावर बसलाय, आंदोलनासाठी बसलाय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, काय मनात भावनाने? आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत, आज त्यांना नोकरी नाही, शिक्षणामध्ये आरक्षण नाही, प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय. त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि जो सगेसोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही, त्यांना अशी विनंती आहे की तो सगेसोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन OBC मध्ये आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा आणि मदत करावी. आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा.